सर्वात प्रथम मी आज प्रभातच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व माझे वार्ताहर जे मित्रमंडळी आहेत, पत्रकार मित्रमंडळी आहेत, वितरण करणारा जो तुमचा विभाग आहे, त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देते या वर्धापन दिनाच्या. खरं तर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांशी संपर्क साधू शकले, संवाद साधू शकले याचा मला निश्चितच आनंद आहे. कारण आमचं कार्य आहे जे लोकांपर्यंत पोहोचतं त्याचा मेंदू आहे वर्तमानपत्र. आणि योगेश सर हे आपल्या भोसरी विभागाचे, गवळीनगर विभागाचे प्रतिनिधी आहेत की ज्यांच्याकडे मी एक बातमी दिली तरी ती लोकांपर्यंत क्षणात पोहोचते आणि ती आज सत्यता लगेच नागरिकांपर्यंत पोहोचतं. हे खूप महत्त्वाचं काम आपल्या प्रभातमार्फत होतं. आणि प्रभात आम्ही जेव्हा वाचायला उघडतो त्या त्याच्यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अगदी फिल्मी दुनियापासून जाहिरात, अगदी घर विकणे घेणेपासून सगळ्या प्रकारच्या जाहिराती किंवा सगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये उपलब्ध असतात. जेणेकरून आम्हाला आपल्या परिसरात काय चाललेलं आहे, कुठे काय चाललं आहे हे आम्हाला लगेच कळतं. त्यामुळं आम्ही प्रभातवरती खुश आहोत आणि प्रभातचं काम असंच सतोदित चालत राहावं यासाठी माझ्याकडनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी ॲडव्होकेट पूनम बाळासाहेब राऊत चिंचवडला राहते. गेली 5 वर्ष झालं मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आहे. तर प्रभातला आज 91व्या वर्षात पदार्पण करत आहे तर मला खूप आनंद होत आहे. प्रभातचं आणि वकिलांचं एक जवळचं नातं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही म्हणजे ज्या काही ॲड असतात, जाहिराती असतात, नोटीस जे काही पाठवायच्या असतात, तर प्रभात हे एक बेस्ट वर्तमानपत्र आहे. अशाच प्रभातने आम्हाला सपोर्ट करावा. आणि आजच्या दिवशी मी प्रभातचा वर्धापन दिन आहे तर त्यानिमित्त मी गांधी सर आणि तसेच प्रभातचे सर्व जे काही स्टाफ असतील किंवा जे काही आपले हे असतील, फ्रेंड्स, पत्रकार वर्ग असेल आपला, वकील वर्ग, त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट अंकुश गोयल प्रभातचा आज वर्धापन दिन त्यानिमित्तानं सांगू इच्छितो की प्रभातने नेहमीच वकिलांसाठी चांगलं उत्कृष्ट काम करून वकिलांच्या ज्या समस्या होत्या त्या सर्व समाजापुढे मांडलेल्या आहेत. तसंच पिंपरी चिंचवड शहरातील आपल्याला उपलब्ध कोर्ट नाही आहे त्या प्रश्नाबाबत प्रभातने सदैवच आपल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी जे नवीन मोशी येथे 16 एकरमध्ये न्यायालय होणार आहे त्याच्यासाठी सदैव एक पाठपुरा केलेला आहे. त्याकरिता आमच्यासाठी आणि सर्वच पिंपरी चिंचवड बंधू भगिनींसाठी हा एक उत्कृष्ट आणि मोलाचा वाटा प्रभात उचलतो त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रभातचे धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आज प्रभात 91 वर्षात पदार्पण करतो आहे आणि त्याचा आज वर्धापन दिन आहे त्यासाठी सर्वच हितचिंतकांचे आम्ही प्रभाततर्फे या आभार मानतो आणि प्रभातला पुढच्या भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. नमस्कार, ॲडव्होकेट विद्या शिंदे. प्रभातचा आज वर्धापन दिन आहे. आज विशेषतः 91 प्रभातचा वर्धापन दिन आहे. 91 वर्ष झाली असली तरी प्रभात दिवसेंदिवस तरुण होत चालला आहे, ते जास्त चांगलं वाटतं. त्याच्यात नवीन नवीन पाहायला मिळतं, बातम्यांचं स्वरूप पाहायला मिळतं. जे प्रभातचं पेपरला न्यूज देण्याचं माध्यम आहे किंवा पद्धत आहे ती खूप छान आहे आणि याच्यासाठीच प्रभातला खूप खूप शुभेच्छा. ॲडव्होकेट कैलास पानसरे, देवरड कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासक म्हणून माझी निवड झालेली. दैनिक प्रभात वर्तमानपत्राला 91 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी देवरडकर सर्व जनतेच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. एक निरपेक्ष भावनेने चाललेले वर्तमानपत्र. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना बरेचदा वर्तमानपत्रांच्या बाजू एरवी नाही, परंतु निवडणूक काळात नक्कीच घेतल्या जातात. पण प्रभात एक वर्तमानपत्र असं आहे की निवडणूक काळात देखील एकतर्फी कुठल्याही बातम्या न छापता निरपेक्ष भावनेने खूप चांगल्या पद्धतीचे वृत्त लेखन करत असतं, त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी विलास अनंतराव कुटे, माजी अध्यक्ष पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन. आता माझ्या वकिलीला 32 वर्ष झालेले आहेत आणि माझ्या घरी 2-3 पेपर येतो. मी सकाळी उठल्यानंतर पहिला पेपर जर पाहत असेल तर प्रभात पेपर पड. आणि प्रभात जे कुटुंब आहे वकिलांना एक चांगलं हे मिळावं म्हणून ते प्रयत्नशील असतात आणि वकिलांसाठी वगैरे खूप म्हणजे त्यांचं सहकार्य असतं. प्राथमिक शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष शरद लावण आपल्याला या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि हा जो आपला प्रभात पेपर आहे
तो खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अशाच प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये आणि ह्याच्यामध्ये बातम्या देत असतो. तुमच्या या कार्यक्रमाला आमच्या शिक्षक परिषदेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. माझं नाव आहे आर जे जाधव, माजी पर्यवेक्षी अधिकारी आणि आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ अकोटेचं सदस्य. प्रभात पेपर जो आहे त्याला प्रथमतः मी आमच्या आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ आणि शिक्षण विभागाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा जो पेपर आहे मी 1989 पासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाचक आहे. उत्कृष्ट पद्धतीचं वाचन त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक भ्रष्टाचार मुक्त नंतर आमच्या आता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं जास्तीत जास्त माहिती यामध्ये दिलेली होती आणि मुलांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचण्याचं उत्तम कामगिरी केली असा हा पेपर आहे. उत्तम पेपर असल्याने तो सर्वांनी वाचावा आणि ह्या तुमच्या टीमला आणि पुन्हा एकदा 91 वाढदिवस वर्धापन दिनानिमित्त आमच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डीच्या वतीनं मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज प्रभातचा 51वा वर्धापन दिन. मी आमच्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने प्रभातला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. प्रभात हे दैनिक असं आहे की ते प्रत्येक वेळेस वकिलांच्या बाजू सक्षमपणे समाजामध्ये मांडण्याकरता वकिलांना सहकार्य करतं. वकिलांच्या हिताच्या किंवा वकिलांना ज्यावेळेस समस्या येईल त्यावेळेस वकिलांची प्रामुख्याने बाजू मांडणारं दैनिक हे प्रभात क्लब प्रथमतः पाहिलं जातो. प्रभातचं आणि वकील संघटनेचं हे नातं असं आहे, एकदम सालोख्याचं नातं आहे. मी आमच्या पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने प्रभातला त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम तर मी प्रभातच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडमध्ये अग्रेसर कुठलं जर वृत्तपत्र असेल तर ते मला वाटते प्रभात हे आहे. निर्भीडपणे निपक्षपातीपणे नेहमी वकिलांच्या असू देत इतर समाजातल्या घटकांच्या असू देत बातम्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रभातच्या माध्यमातून हो जनसामान्यापर्यंत हा होत असतो. तर अशा जसं आमच्या सचिव निखिल बोडके यांनी सांगितलं की वैयक्तिक समाजाच्या किंवा वकिलांचे काही प्रश्न असतील ते प्रभात हे नेहमीच मांडण्याचा प्रयत्न करत असतं. तर असंच नेहमी पुढे त्यांनी वाटचाल करावी आणि निर्भीडपणे आपली पत्रकारिता समोर आणावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा प्रभातला शुभेच्छा देतो. धन्यवाद.